नागपुर शहर में फिरौती की मांग का मामला सामने आया है। यशवंत स्टेडियम में शिव शक्ति आइसक्रीम की दुकान पर आरोपी महेंद्र वानखेड़े और महेश सालवे और उनके साथियों ने दुकान मालिक को 10,000 रुपए की मांग की। नहीं देने की बात कहकर दुकान में तोड़फोड़ कर धमकाया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर कोर्ट में पेश किया है। पुलिस उप निरीक्षक विश्वजीत फरताड़े, पुलिस स्टेशन धनतोली। फिरौतीच्या दुकानात त्यातील मुख्य आरोपी आहे सूरज तायवाडे, वय 25 वर्ष, राहणारा तकिया धंतोली। त्याचे साथीदार सर्व फिर्यादीने रिपोर्ट दिली होती। दोन साथीदार, त्याच्यासोबतचे दोन आरोपी महेश वानखेडे, महेंद्र साळवे आणि इतर यांनी, सर्व राहणार तकिया यांनी फिर्यादीच्या दुकानात जाऊन 10,000 रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगितले। अन्यथा तोडफोड केली आणि धमकी दिली फिर्यादीला। तर तपासादरम्यान तीन आरोपी तपास पथकाच्या मार्फतीने ताब्यात घेण्यात आले होते। नंतर त्यांच्याकडे चौकशी करून आणखी दोन आरोपी अटक करण्यात आले। सर्वांना अटक करून न्यायालयाकडे पाठवण्यात आले आहे। फिर्यादीची आईस्क्रीमची दुकान आहे, शिवशक्ती आईस्क्रीम म्हणून, यशवंत स्टेडियम येथे। जुने वाद विवाद काही नव्हते, डायरेक्ट आरोपी आले खंडणी मागण्यासाठी। तुम्ही आणखी एक प्रकाश कुल्फी म्हणून आहे, त्या दुकानामध्येही यांनी असा प्रकार केलेला आहे। त्यातील आरोपी संख्या टोटल किती आहे आणि याचे जे आरोपी काय काम म्हणजे करतात? आरोपीची संख्या सध्या 5 झालेली आहे आणि तपास सुरू आहे। आरोपी हे सर्व मजुरी वगैरे असेच काम करत आहेत आणि 20-25 वयाच्या वयोगटातील आहेत।